सी पी राधाकृष्णन यांची राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सी पी राधाकृष्णन हे राज्याचे नवे राज्यपाल असणार आहेत. तर हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्यावर झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारी होती. त्यांच्यावर तेलंगणाचाही अतिरिक्त कार्यभार होता. ते तमिळनाडूतील भाजपचे वरिष्ठ नेते मानले जातात. राष्ट्रपतींकडून नव्या राज्यपालांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यात आपल्या राज्याला नवे राज्यपाल मिळालेले आहेत. सी पी राधाकृष्णन हे राज्याचे नवे राज्यपाल असतील तर हरिभाऊ बागडे हे आता राजस्थानचे राज्यपाल असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेत. सी पी राधाकृष्णन कोण आहेत त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. 4 मे 1957 रोजी कोईम्बतूरच्या तिरुपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. तामिळनाडूतील ते भाजपचे ज्येष्ठ नेते. कोईम्बतूरमध्ये मतदारसंघाचं 2 वेळा त्यांनी खासदारकीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. झारखंडच्या राज्यपालपदी 18 फेब्रुवारी 2023 त्यांची नियुक्ती झाली होती. तर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचेही ते सदस्य आहेत.